असतात. सो संपूर्ण भारतभर दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात 19 ते 25 या दरम्यान जागतिक वारसा सप्ताह आयोजित केला जातो. त्यालाच अनुषंगून महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागामार्फत आमच्या जे डायरेक्टर आहे डॉक्टर तेजस गर्गे यांच्या आदेशानुसार आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये जागतिक वारसा सप्ताह साजरा करत आहोत. त्याचाच हा एक पार्ट आहे की नाशिक शहरामध्ये आम्ही सहायक संचालक पुरातत्व विभाग, अभिरक्षक प्रादेशिक वस्तू संग्रहालय आणि नाशिक सराफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आम्ही यावर्षी 7 दिवसाचं आयोजन केलेलं आहे. सो यामध्ये नाशिककरांच्या वेगवेगळ्या ज्या लोकांजवळ कलेक्शन आहे त्यांनी येथे सहभाग घेतलेला आहे. जसे पेंटिंगवाले आहे, नाणी प्रदर्शन कॉईन कलेक्टर ग्रुप आहे, त्याच्यानंतर शस्त्रास्त्रे प्रदर्शन आहे, हा यांचा सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे. मेन आमचा पर्पज आहे की आमच्या हेरिटेजला आम्ही कसं प्रमोट करू. हा सप्ताहच ऑलरेडी त्याच्यासाठी आहे की आपल्याला हेरिटेज प्रमोट करायचं आहे, या जनरेशनला हेरिटेज समजून सांगायचं आहे आणि कसं वाचवायचं हा सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यामध्ये मुद्दा आहे. आणि सरकारवाड्याचा जर विचार केला तर आम्ही हा सरकारवाडा बऱ्याचशा लोकांनी रिनोव्हेट झाल्यानंतर बघितलेला नाही. बरेच लोक म्हातारी लोक आहे ती 20-20 वर्ष इथं आलेली नाही आहे आणि त्यांनी 20 वर्षाआधी बघितलेला सरकारवाडा ना आत्ता सरकारवाडा, हा फरक आम्हाला त्यांना दाखवायचा आहे. दुसराही एक महत्त्वाचा उद्देश आहे की आम्ही रिसेंटलीच इथे एक वस्तूसंग्रहालय आमच्या शासनाचं शिफ्ट केलेलं आहे फाळके स्मारकातून, त्यालाही आम्ही प्रमोट करायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही आता टेम्पररी एक एक्झिबिशन लावलेलं आहे आणि आमचा हा एक महत्त्वाचा उद्देश आहे की सरकारवाडा हा संग्रहालयाच्या नावानं ओळखला जावा आणि इथे काय हेरिटेज व्हॅल्यू आहे ते लोकांपर्यंत पोहोचावी. नाशिककराचा फार मोठ्या प्रमाणात याचा सहभाग आहे, अनेक नाशिककर येत आहेत, मोठ्या उत्साहानं विचारत आहेत, फारच त्यांचं कौतुक करण्यालायक आहे की ते वारसा समजून घेत आहे. आणि आमचा पुढचाही प्रयत्न राहील की आम्ही प्रत्येक शाळेला अप्रोच होऊन प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांना हे दाखवण्याचा प्रयत्न करू.